বাৰু মামা মি শরণ আলো তুজা পায়া। मित्रांनो नमस्कार। काल मी आलो होतो आप्पाचोळीला, अमावस्या होती काल। दर अमावस्याला मी येत असतो इकडं, रात्रभर जागर असतोय आणि सकाळी 4 वाजता अभिषेक असतोय। तर आज मी आप्पाचोळीमध्येच आहे। काल रात्रभर जागर झाला, सकाळी अभिषेक झाला, आरती झाली सकाळी, आणि अजूनही मी आप्पाचोळीमध्येच थांबलोय कारण अशासाठी। तर आप्पाचोळीमध्ये मी आता आलो आहे मित्रांनो आप्पासाहेब सत्तू शिंगाडे यांच्या घरी। तर त्यांच्याकडून आपण मामांच्या विषयीचे अनुभव जाणून घेऊ। सांग बरं बळवंतांच्या नावानं सांग बरं। तर मामा मला असं सांगा, वडिलांचा तुमच्या आधी तुमच्या वडिलांचा संपर्क मामांच्यावर आला, तर सगळ्यात पहिल्यांदा मामांच्या संपर्क संपर्क कसा आला? मामांची बकरी बिंद्री बोरवड्याला होती। बर, बिंद्री बोरवड्याला असताना त्यांनी दुपारच्या 4-5 सुमारला बकरी 11 येत असताना त्याच्या गडीत त्याच्यातला एक गडी माणूस मामांचं उलट उत्तर बोलला। उलट उत्तर बोलल्यावर मामाने छपी मारली, मारल्यावर त्याला कळीला लागली ती छपी आणि तो मुलगा खाली असेल लवंडला। लवंडल्यावर मग मामा काय म्हणले, मी आता पाचवडीला जाणार आणि या पोरग्याला पिंजऱ्याच्या होळीत ठेवा म्हणून सांगितलं। कशात? पिंजराच्या होळीत ठेवा म्हणून सांगितलं। आणि ते रात्री काहीतरी 7:30-8 सुमारला आप्पाची वाटला आले, एकटे झाले चालत, एकटे झाले चालत चालत बिद्रेत पासून बिद्रेत ना बिद्रेत बाकी कोण नव्हते। मग त्या खडकारला देवळात आले वरती, खडकारला देवळ आहे की वरती त्या देवळात आले आणि त्यांच्या ओळखीचा पुजारी आप्पासाहेब आप्पा पुजारी म्हणून वडिलांचा मावस भाऊ। तुमच्या वडिलांचा मावस मावस भाऊ आणि त्याला मग 7:30-7:30 सुमारला कोण लोक बसत नव्हते, जेवण खाऊन देवळात झोपायला यायचे। मग मामा म्हणले, आप्पा पूजेला कोण बलून आणता काय? बलून आणता काय म्हटल्यावर कोणतरी तुमच्यासारखा उठला आणि म्हटलं मी बलून आणतो। मग त्यांच्या घरी जाऊन असं असं आप्पाचे बलून घरी जाऊन त्याला सांगायला लागले की बळू माला त्या देवऋषी आणि तुम्हाला बोलवले। मग आप्पा बाजारी आलं देवळात, आलं नमस्कार घेतला आणि काय म्हणाले, आप्पाजी आणि दूध कुठे मिळेल काय? तर आमचा एक मामाच भाऊ तालमी खेळतो आणि तो जर गेला नसला तालमीत तर दूध मिळेल आणि तो गेला असला तर काय दूध मिळणार नाही, चौकशी करून येतो म्हणला। मग आप्पा पैशाचं काय केलं, आमच्या घरात आला, आमची आजी होती, आजीला म्हणलं सातवा कुठं गेला आहे, तर आता जीवन बाहेर गेलं आहे म्हणलं कुठं बसायला। म्हणताना मग ते म्हणाले असं असं आणि देवऋषी आला आहे, तर बळमा कोण म्हणत नव्हते देवऋषी म्हणजे देवऋषी म्हणायचं, देवऋषी आला आहे आणि दूध मागितले। मग घराचा आया आहे आणि शिकार दुधाचे तांबे आहे घे आणि घेऊन जा। मग ते आप्पा पुजारीने काय केलं, तांबा घेतला दुधाचा, तिथे गेला खडकावर गेला, गेल्यावर ते दूध जरा तापून घेऊन याचा म्हणून सांगितलं। म्हणजे त्यांनी दूध तापून आणलं, माझे वडिलांनी बोलवून घेतलं, तर तुला असं असं शिंगाडी आहे आणि तुला देवऋषी बोलवायला आहे। मी काय घेत नाही बा, ते शिवा देते आणि त्याचं आमचं वर्णन व्हायला लागलं, मी काय घेत नाही आणि दुधा तांब्या थोडा घेऊन जा। मग दुधा तांब्या घेऊन गेले, दूध तापून आणले आणि देवचे मामा म्हणला शिंगाडीला बोलवून आणा जा, एवढं दूध आम्ही त्याचं घेतलं त्याचा आत्मा काय म्हणेल आणि त्याला बोलवून आणा जा। मग बोलवून आणा गेले, मग आणि देवचे काय म्हणाले, बाळम्मा काय म्हणाले, तू आल्याशिवाय मी दूध पितलं नाही म्हणून सांग। मग असं सांगत गेलं, मग दुसऱ्या वेळा बोलवा गेल्यावर आमचे वडील आले, तू आल्याशिवाय दूध पित नाही असं म्हणाले। मग आलं वडील आमचं आणि विचारायला आले, एवढं दूध पिऊन काय करतो तू बाबा? तू तर काय नाही, शेती आहे, 2 बैल आहेत, आई वडील आई आहे, बायको आणि मी 3 माणसं आहे म्हणाले घरात। मग
दुधाचा तर होय ते एवढं तुझं दूध आम्ही काढणार नाही तुझा आत्मा काय म्हणाल मग ते दूध सगळ्यांनी वाटलं आपणही घेतलं आमच्या वडिलांनी दिलं आणि मग ते तिथे झोपले देवळात झोपले करून आमचे वडील गेले तालमेला आणि बाळामध्ये त्या देवळात झोपले मग सकाळी उठले आणि आमच्या घरात आले घराकडे आले आमचे आजी होते वडील होते मग आईला म्हणा आजीला आमच्या म्हटलं मावशी आणि मला नारीला घाल काय काय असेल ते नारीला घाल बसा म्हणाले ताजं जेवण करतो शेणखाण काढून आता झाले आणि ताजं जेवण करतो आणि जेवून जावा तर नाही म्हणाले बिद्री बोर्डाला बकरी आहेत आणि मला लवकर जायला पाहिजे मग आजीनं आमच्या श्री भाकरी दही वल्ली चटणी भाकरी काढून दिली ताटात खाल्लं खाऊन हात धुवून मग मधल्या देवळात गेले घोडे बांधतात तिथे घोडी बांधतात ते वाडा म्हणतात तिथे गेले हे मग घरात ना बाहेर पडायच्या वेळा मेंढी आराडली मेंढी आराडल्यावर शिंगाडी मेंढी का आराडते तर ती ताईबाई जत्रा करायला आणली आहे गावात काय ताईबाईची जत्रा करायला मेंढी आणली आहे ताईबाई म्हणजे ताईबाई म्हणजे घरची लक्ष्मी घरची लक्ष्मी आणली जत्रा करायला असं तर इथं माझ्याजवळ बसून मेंढी मागते शिंगाडी म्हणजे देवळाजवळ घर आहे आमचं वाड्यात तिथं देवळाजवळ घर आहे आणि इथं जवळ माझ्यावर बसून मेंढी मागते शिंगाडी मेंढी मारतेस काय मेंढी मागते काय मेंढी मागते काय म्हणाले आणि आजपासून हिची जत्रा बंद करायची गोळी जत्रा करायची आता 80 वर्ष झाले गोडी जत्रा जत्रा बंद झाली म्हणजे आप्पाच्या वडेचे करेवा किंवा जे लक्ष्मी व्हायचे ते सगळ्या बंद झाल्या एकटेच आमच्या घरचे तेवढे तुमच्या घरचे बंद झाली ते ह्याच्यामुळे मग पुढे मामा तिकडे गेले तळावर गेले काय म्हणून मामा बरोबर मग वाड्यात गेले देवाच्या पाया पडायला पाया पडले मग संगत आप्पा पजेरी होता देवाला दिल्यावर म्हणाला देवाला सांगितलं आज वर्षापर्यंत शिंगाडीच्या घरात पाळणा लंबायचं म्हणून सांगितलं देवाला सांगितलं आज वर्षापर्यंत शिंगाडीच्या घरात पाळणा लंबायला पाहिजे म्हणून सांगितलं इथनं उठलं आणि त्यांना आप्पाच्या पश्चिमेला एक वडाचं झाड आहे आमचं वडील आणि आप्पा पजारी घालवत येलं तिथपर्यंत मग चिलीम ओढत होतं त्यावेळेला मग वडिलांनी म्हणलं चिलीम तंबाखू काढून दे मग वडिलांनी चिलीम तंबाखू काढून दिला तंबाखू काढले आणि शिंगाडी झाड कशाचं आहे तरी झाड वडाचं आहे का तर तुला सांगतो तुला हे झाड साक्षात येऊन सांगतो 5 गंड मुलं तुला व्हायला पाहिजे अरे बापरे असा आशीर्वाद मग तिथनं निघून गेले बकऱ्यात मग पुढच्या जत्रेला आले की मुलाचं काय झालं त्या मुलाचं मुलाला मारलेलं त्या वळीत ह्याच्यात ठेवलं रौंद्यात ठेवलेलं मुलाला ते आता तिथे जाणार नाही सकाळी जाणार की तिकडे तिथे तिथे सकाळी गेलो बकऱ्या सकाळी गेले तिकडे मग ते काय पोरग्याला मग जाऊन भंडार लाला त्याला उठले की असले झालं म्हणजे मुलाला मारलेलं काय मामाने मारलेलं मामानं काहीतरी उलट बोलला रे तपडे खाल्लं ते कळीला लागले त्याला आणि ते झिटून पडले खाली पडलं खाली मग ते सगळे झाले आणि म्हणाले पिंजऱ्याच्या होळी घालून ठेवायला मी सकाळी येतो मी शरण आलो तुझ्या पा